भगरे यांच्या संदर्भात पुढची बातमी आहे. भास्कर भगरेंचा मनमाड रेल्वे स्थानकामध्ये प्रचार केला गेला. भगरेंनी प्रवाशांशी संवाद साधला. भगरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांनी नाशिक मनमाड रेल्वे स्थानकावर अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. मनमाड आणि परिसरामधून दररोज रेल्वे नाशिक आणि मुंबईपर्यंत प्रवास करत असतात. हे या प्रवासामध्ये असणारे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापारी तसेच प्रवाशांची संख्या मोठी आहे. कोरोनानंतर मनमाडहून सुटणाऱ्या अनेक गाड्या, या खास करून जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी गोदावरी एक्सप्रेस ही धुळ्याला निघते. या एक्सप्रेसमधील देखील चाकरमान्यांशी त्यांनी संवाद साधलाय. रेल्वे मार्गाने मग विद्यार्थी असतील, अनेक चाकरवाने असतील किंवा अनेक छोटे मोठे उद्योग करणारे व्यावसायिक असतील, या सगळ्यांच्या धंद्यावरती परिणाम करण्याचं काम या गाड्या रद्द करून किंवा धुळ्याहून सोडल्यामुळे जे टाईम टेबल आहे ते पूर्णपणे कोसळलं आहे. आणि मनमाडकरांची रास्त मागणी की ज्या पूर्व 50 वर्षापासून ज्या गाड्या चालू होत्या त्याच पद्धतीने चालू ठेवण्यात याव्या, आणि त्या जर झाल्या तरच खऱ्या अर्थानं ह्या रेल्वे मार्गावर राहणारे जे सगळे प्रवासी आहेत किंवा जे चाकरमाने आहेत त्यांना सोय व्यवस्थित होईल.